सावरकर ज्या तुरुंगात राहिले त्या तुरुंगात एक दिवस राहुल गांधींनी राहून दाखवावं. मुख्यमंत्री शिंदे विरोधी पक्षांवर बरसले. राहुल गांधी यांनी फक्त एक दिवस सेल्युलर तुरुंगात राहून दाखवावं असं आव्हान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. अंदमानातील सेल्युलर तुरुंगात सावरकरांना ठेवण्यात आलं होतं. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. यातच आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे असं म्हणालेत की सावरकरांचा वारंवार अपमान राहुल गांधी यांनी केला आहे. आजही राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केलाय. सावरकर हे फक्त महाराष्ट्र नाही तर देशाचे दैवत आहेत. त्यांनी देशासाठी मरण यातना भोगल्या आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसल्या आहेत. राहुल गांधी यांनी फक्त एक दिवस सेल्युलर तुरुंगात राहून दाखवावं आणि त्यांना फक्त एक तास घाण्याला झुंपलं तर त्यांना त्या यातना कळतील म्हणून याचा निषेध करावा तितकं कमी आहे. सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे, परंतु शेवटी प्रत्येक विषयाला एक काहीतरी मर्यादा असते आणि मर्यादा शेवटी कुणी मर्यादा एक टॉलरेट करण्याची सीमा असते. मर्यादा संपल्यानंतर या ठिकाणी आपण ते सहन करता येत नाही आणि म्हणून तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अतिशय चांगला आहे आणि त्यासाठी इतके दिवस त्यांनी जे केलं आणि त्याला फक्त एक दिवस आपल्या लोकांनी उत्तर दिलं. एक दिवस उत्तर दिल्यानंतर लोकशाही धोक्यात आहे, लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम झालंय आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर सावरकरांचा वारंवार अपमान या ठिकाणी राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि राहुल गांधी आणि आजही त्यांनी राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केलाय. खरं म्हणजे सावरकर हे फक्त आपल्या महाराष्ट्राचं नाही देशाचं दैवत आहे आणि देशाचं दैवत असताना त्यांनी ज्या काय मरण यातना भोगल्यात, काळं पाण्याचा जेल भोगलाय, त्या ठिकाणी ते आपला कोलू त्याच्यावर घाण्यावर त्यांना जुंपलंय आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या हाल अपेष्टा ज्यांनी भोगल्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, मी म्हणतो या राहुल गांधी यांना एक दिवस त्यांनी फक्त त्या सेल्युलर जेलमध्ये राहून यावं आणि एक दिवस नाही अर्धा एक तास त्याला घाण्याला जुंपलं तर त्यांना कळतील त्यांच्या यातना काय, त्यांच्या वेदना काय आणि म्हणून त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.